वंचित बहुजन कंत्राटदार संघटनेच्या जळगाव झोन अध्यक्षपदी शेख शब्बीर। वंचित बहुजन कंत्राटदार संघटनेची नुकतीच प्रदेश कार्यकारिणीची बैठक दीपनगर येथे संपन्न झाली। अध्यक्षस्थानी माजी मुख्य अभियंता आर बावसकर हे होते। या बैठकीत महावितरण कंपनी मर्यादित जळगाव झोनच्या अध्यक्षपदी शेख शब्बीर इस्माईल यांची नियुक्ती करण्यात आली। प्रदेश अध्यक्ष प्रकाश सरदार यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले। त्यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये उपाध्यक्ष मनसाराम कोळी, सचिव प्रकाश तायडे, सहसचिव नारायण झटके, कोषाध्यक्ष संतोष तेलंग, संघटक उस्मान खान पठाण, तोसिफ खान पठाण, दीपनगर शाखाध्यक्ष राजगोपाल तेलंग, सचिव रामचंद्र तायडे, सुरेश टाक, संजय अडकमोल, नितीन हिवाळे, रवींद्र सरदार, संजय रावलकर, संदीप पाटील, सुरेंद्र सिंग ठाकूर, दीपरत्न तायडे इत्यादी उपस्थित होते। सूत्रसंचालन व आभार संघटनेचे सल्लागार आर आव्हाड यांनी केलंय। आणि काही प्रकार असे आहेत टेंडरचे की ज्याच्यामध्ये आपल्यासारखे छोटे कॉन्ट्रॅक्टर किंवा साडी कॉन्ट्रॅक्टर बसत नाही, त्यांची मोनोपॉली आहे। बरेच कामं कोणत्या ठेकेदाराच्या एक प्रकार प्रॉपर्टी सारखे सातबाराचे नाव उदाहरण कसे असतात, तसे कामं 30 वर्षापासून 40 वर्षापासून घेत आहे। तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे, वंचितांना न्याय मिळाला पाहिजे, वंचितांना काम मिळालं पाहिजे। कारण प्रत्येक माणूस कोणत्या कोणत्या कारणानुसार वंचित आहे आणि तो वंचितांना न्याय देण्यासाठी ही संघटना आपण तयार केलेली आहे। आमचे सर्वांनी मोठे बंधू मुबारक पठाण आज आपल्या उपस्थित नाही आहे, परंतु त्यांच्या सल्ल्याने आम्ही जो निर्णय घेतला आणि सर्व समूहाचे लोक वंचित लोक आम्ही जमा केले आणि त्याच्या निवड जाऊन त्यांना मदत करणार, परंतु पूर्णपणे आपलं थोडं बनवायची आहे। मी साहेबांशी आता चर्चा केली थोडीशी आवश्यक साहेबांशी, तर साहेबांना मी त्रास देऊ त्यावेळेस तुम्हालाही चांगलं बोलू, तुम्ही लोकांना धीरे धीरे आम्ही अशा बॉड्या तयार करणार आहे की जे डिव्हिजन लेवलपासून काम करतील आणि डिव्हिजन लेवलची 4-5 डिव्हिजनमध्ये एक सर्कलची बॉडी राहील की ती बॉडी त्यांच्यावरती देखरेख करेल, म्हणजे उद्या काही गरज पडली त्यांना बोलेल ती बॉडी येऊन त्यांच्याकडे थांबतील। तसंच ह्या सगळ्या बॉडींना एक झोनची बॉडी कंट्रोल करेल की उद्या काही त्यांच्या समजा असा काही प्रकार घडला की त्यांच्याकडून काम काही होत नाही, समजा त्या साहेबांना त्या डिव्हिजनवाल्यांच्या बॉडीचा ऐकल्याने सर्कलवाल्याचा ऐकल्याने मग एक तरी हाताची पाहिजे काय, मग ते झोनची बॉडी त्यांना टार्गेट करेल। मग असं ते आम्हाला म्हणजे ते युनियनची आमची जी पहिली प्रथा आहे DSGP डिव्हिजन लेवलचे, मग सर्कल लेवलचे CP, झोन लेवलचे, असे आम्ही ते स्टेप बाय स्टेप या आपल्या संघटनेतला म्हणजे सुरुवात तशी करणार आहे। आणि एकदा जेव्हा ही डिस्ट्रीब्युशनला जर समजा चांगली झाली डिस्ट्रीब्युशनला ही संघटना, तर असं धरून चाला की तुमचं ॲड्रेस बघा, ही जर संघटना जर अशी अशा प्रकारे जर सुरुवात झाली ना, तर जी वेळ मी तुम्हाला सांगितली ACA सोसायटीची सुरुवात करायची आणि आज ती इतकी मोठी झाली आहे की सर्वात मोठी आमची ACA सोसायटी आहे की तिथे सभासदले नाही म्हणतात नाही आता सभासद नको आम्हाला, तर कदाचित आपली वेळ तशी बहुतेक येणार आणि आपण आणू जोपर्यंत आपल्या धापे आम्हा हयात आहे तोपर्यंत ह्या आपल्या वंचित संघटनेसाठी आपण पूर्ण लढा देणार आहे। कुठेही जायचं असलं कुठेही यायचं असलं मी साहेबांसाठी सदैव त्यांनी मला हात द्यावा मी तयार आहे त्यांच्याबरोबर यायला आणि ह्या संघटनेसाठी माझ्याकडून जेवढा माझ्याकडून होणार आहे भले मला ते फायनान्शियल त्याच्यामध्ये हे हो मनापासून तन मन धन लावून मी त्या ह्या संघटनेचं काम करू आणि आमच्या या माझ्या मनाचं स्वप्न आहे या संघटनेला डिस्ट्रीब्युशनला नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष शेख साहेब आणि उपस्थित सर्व बंधू, ही जी वंचित कॉन्ट्रॅक्टर संघटना आपण स्थापन केलेली आहे हे आपले हक्क मिळवण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचं पाऊल आपण टाकलेलं आहे। कारण आजकाल कसं झालं आहे बघा की आपल्या ज्या गव्हर्नमेंटच्या संस्था आहे कुठली संस्था असो त्याच्यामध्ये जे कॉन्ट्रॅक्टर ऑलरेडी जे आहेत असं सांगितलं की 7-12 उतारा घेतल्यासारखं झालं आहे त्यांचं, तेच नेहमी नेहमी कामं घेत राहतात QRसुद्धा त्यांना अनुकूल असाच बनवण्यात येतो आणि जो अधिकारी खुर्चीमध्ये असतो त्याला जी जबाबदारी दिली आहे की बुवा त्यानं निरपेक्षपणे काम करायला पाहिजे, पण तो निरपेक्षपणे काम करत नाही, तो कुणाच्या तरी बाजूनं त्याला स्वानुभूती असते, काही त्याचे दुसरे फायदे तोटे असतात, त्याच्यामुळे तो जो कॉन्ट्रॅक्टर आहे तोच चालू ठेवायचा प्रयत्न करत असतो, त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो। म्हणजे ही थोडक्यात गोष्ट कशी आहे की आपण कधी कधी रेल्वेनं प्रवास करतो त्यावेळेस आपल्याला अनुभव येतो की जनरलचा डबा असतो
तो भरलेला असतो, मग त्याच्यामध्ये ते दरवाजाच उघडत नाही, आपल्याला आतमध्ये घेत नाही. त्यानिमित्त आपण सर्वांनी येऊन त्यांच्यासोबत एक आपण आनंदामध्ये साजरा असणार आहे.